पनवेल शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित स्पर्धेत राजे शिवराय प्रतिष्ठाननं साकारलेल्या कुलाबा किल्ल्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे तर रामश्री मित्र मंडळ आणि कट्टा गँग यांनी बनवलेल्या प्रतापगड किल्ल्याला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला भव्य अशा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी श्री ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना पंचेचाळीस हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषकाने सन्मानित करण्यात आले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीनं दीपावली निमित्त भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक नवीन पनवेल येथील राजेश शिवराय प्रतिष्ठाननं रामश्री मित्रमंडळानं द्वितीय तर कट्टा गँग पनवेलनं तृतीय क्रमांक पटकवला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सात हजार रुपये तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे पाच हजार व तीन हजार रुपये असे होते या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना पंचेचाळीस हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषकाने सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत उत्तेजनार्थ जागृत पाटील अमित कापरे वरद क्षीरसागर सार्थक जगे महेंद्र उनाडकत नितेश जाधव आयुष रॉय तनिष निखिल कथारा सूरज मोकाशी यांना दोन हजार रुपये तर विनय इनामदार पिंटू वर्मा बालग्राम अक्षय वाडेकर कोळेश्वर आर्यन काटे विनायक पनवेलकर अभिमन्यू शाखा श्रीनाथ गायकवाड मधीशा पाटील यांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं या बक्षीस वितरण समारंभाला भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे शहर सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील नगरसेवक हरेश केणी बबन मुकादम जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंढे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयरेश नेतकर शहर अध्यक्ष रोहित जगताप गौरव कानपिळे उदित नाईक विवेक होन संकेत डोके सिद्धार्थ मोहिते देवांशू प्रभाळे नूतन पाटील यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते